मनाची भाव ठेवून भगवंताचं नामस्मरण कसं केलं आणि लोकांवरती कीर्तनाचा प्रभाव टाकून कीर्तनाचा प्रभाव टाकून लोकांचं कल्याण कसं केलं त्यांचं जीवन सार्थकी कसं लावलं प्रतिष्ठान पैठण भूमू प्रतिष्ठान हे पूर्वीचं नाव झालं काय हल्ली माणसांना मोठमोठ्यानी नाव घ्यायची सवय राहिलेली नाही सगळ्यांना शॉर्टकट पाहिजे सगळ्याच बाबतीत मग ती गावाची नाव असू दे ते तर आपली नाव असू सगळ्या प्रकारची नाव मला सांगा हे प्रतिष्ठान नाव ऐकायला कसं वाटत छान वाटत आता उरलं पैठण बरं मला सांगा मी प्रश्न विचारते त्याचं उत्तर तुम्हाला माहीत असेल त्यांनी हात वरती करायचा किंवा सांगायचं मला सांगा पुण्य पत्तन कोणाला माहिती माहिती नाही काय पुण्यपत्तनी पुणहून पुण्याचं नाव पुण्यपत्तन एवढं मोठं कोण मला पाठणार आमचंच घ्या मुंबईच पूर्वी व्हिक्टोरिया टर्मिनस होतं व्हीटी आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल CSMT शॉर्टकट हे गावांचं झालं आता नावांचं अहो आपल्या मुखातनं भगवंताची नावं जावी संतांची नावं जावी म्हणून आम्ही आमच्या मुलांची नावं संतांची ठेवतो देवाची ठेवतो पण किती जण हे नाव व्यवस्थित उच्चारतो किती जण उच्चारतात मला सांगा कोणता मनुष्य उच्चारतो पांडुरंग पांड्या पांड्या हो माझ्या वडिलांचं नाव सांगते इतकं सुंदर नाव आहे माझ्या वडिलांचं शंकरांचं नाव आहे गंगाधर गंग्या म्हणून भागणार शॉर्टकट मध्ये राहायचं एवढंच नाही शॉर्टकट मध्ये बोलायचं एवढंच माहितीये आणि तसंच प्रतिष्ठान गेलं पैठण आता पैठण म्हटलं कि मग आपोआपच आपल्या नजरेसमोर कोण आहे आपले नाथ महाराज असे आमचे नाथ महाराज गोदावरीच्या काठावरती त्यांचा भव्य असावा कवींनी सुंदर वर्णन केलं आमच्या नाथ महाराजांच्या वर्णनात त्यांच्या राहणीमानात सुंदर Thank you.
गोदावरीच्या काठावरती असलेलं त्यांचं घर, त्यांचा वाडा. गर्भ श्रीमंत होते हो आमचे नाथ महाराज, गर्भ श्रीमंत. पण त्यांना कोणत्याही प्रकारचा गर्व नव्हता. काही झालं तरी प्रत्येकाला मदत करणारे असे आमचे नाथ महाराज. लोकांना न सांगता जेवू घालणारे आमचे नाथ महाराज. सगळ्याची पोट भरणारे आमचे नाथ महाराज. पण कसं आहे, त्याचा एक नियम ठरलेला होता. त्याचा नियम असा ठरलेला होता, रोज सकाळी लवकर उठायचे, गोदावरीवर स्नानाला जायचं, स्नान संध्या आटपायची, भगवंताची पूजा करायची, आपल्या कामाला निघून जायचं आणि आपलं काम झालं की घरी यायचं, दोन घास पोटामध्ये घालायचे आणि थोडीशी वामकुक्षी करायची. बैठका टाकून झाल्यानंतर प्रत्येकाच्या घरी जायचं आणि सांगायचं, अहो गोविंदास कीर्तना करता उभा राहतोय, अंगणामध्ये श्रवण करता या. त्या गोविंदरावांनी काय उत्तर द्यावं, नाथा अरे त्याच काय आलो असतो, पण मला जरा बाहेर जायचं, मला जरा बाहेर जायचंय, नाही तर नक्की आलो असतो. जशी परमेश्वराची इच्छा तशी तुमची इच्छा, असं म्हणून नाथ महाराजांनी पुढे जावं. पुढे गेल्यानंतर त्यांनाही सांगावं, अहो बाबूराव कीर्तना करता उभा राहतोय, अंगणात श्रवण करता यावं. त्याच काय म्हणून त्याच काय आहे, माझ्याकडे जरा पाहुणे येत, कोमी म्हणे गावी जाणे, कोमी म्हणे उदयी कयेई, माय बापा घेऊन जाणे बुद्ध आणि बहिरी. मला गावाला
माझ्याकडे पाहुणे यायचे. नाही नाही, मी कारण सांगायला तयारच नाही. अहो पूर्वीचा काळ होता तो, लोकांच्या घरी जाऊन आमंत्रण करावी लागायची. कीर्तनाला उभं राहणार आहे श्रवणाकरता या. पूर्वी घरोघरी आमंत्रण द्यायचे सगळे, बरं का? समर्थांचं कीर्तन चालू झालं, ते पण कसं, आमचे शिष्य सगळे सांगायचे, आज प्रवचन आहे इतक्या वाजता, इतक्या वाजता या, कीर्तन आहे इतक्या वाजता या, असं सांगायचे. तसंच नाथ महाराज सगळीकडे जाऊन सांगत होते. पण आज परिस्थिती अशी आहे की आज किती मोठे बॅनर लावले, किती पत्रिका वाटल्या, किती मोठी जाहिरात केली, कितीही मोठी जाहिरात केली तरी सुद्धा कीर्तनाला माणसं किती किती येत. आपल्याबद्दल नाही बोलत, आपल्याबद्दल बोलत नाही, बाकीच्या ठिकाणचं सांग किती. अहो तुम्हाला सांगते, इकडे दोन चार पुरुष, इकडे दोन चार बाई नाथांच्या कीर्तनाला असायचे. पूर्वी असं असायचं, आता एवढी जाहिरात करून सुद्धा माणसं येत नाही. कीर्तनाला येत यायचं म्हणजे कीर्तन काय ऐकायचे, ते काय केस पांढरे नाही झाले आमचे कीर्तन ऐकायला, वय नाही झालं बाबा आमचं, म्हातारे वाटतो का काय. अरे कीर्तन ऐकायला अजून लई टाइम लई टाइम. काय सांगायचं, अहो तुम्हाला सांगते, दुर्दैवाची गोष्ट आहे, सांगायला सुद्धा कसं तरी वाटत. या कीर्तनावर सुद्धा एवढे विनोद होतात ना, कीर्तनाला लोक येतात पण काही लोक अक्षरशः या कीर्तनावर जोक करतात. सांगायचं हेतू एवढाच, झोप येत नाही रात्रीची, एक काम नाही, कीर्तन सुरू आहे मंदिरामध्ये जा म्हणजे झोप येईल. काय राहील पण हे सोड. एका ठिकाणी असे मागे पुढे अशी माणसं बसलेली होती, त्यातला पहिला डुलक्या काढत होते आणि त्याच्याही पुढे एक मनुष्य आला, तो बस Yeah.
प्रत्येकाच्या हातामध्ये पिशव्या त्याही घेऊन नाही कारण ओ फुकट हे कोण सोडणार आपल्याकडे असं म्हटलं जातं जे जे फुकट ते पौष्टी त्याच्याही पुढचं असं सांगते पुढची परिस्थिती काय आहे अशी आहे की जिथे जिथे फुकट तिथे तिथे कुटुंबासकट बरोबर आहे ना असं सांगत अहो आपल्याकडे येणारी जाणारी माणसं सुद्धा त्यांना घेऊन सुद्धा कीर्तनाला जायचं असं सगळं ठरलं आणि नाथ महाराज उद्याच्या दिवसाची वाट बघताय तसं आपणही उद्याच्या दिवसाची वाट बघूया श्रद्धे उद्याचं कीर्तन कसं होतं किती माणसं जमा होतात आणि प्रसाद कसा वाटला जातो लोकांचं कल्याण कसं होतं या प्रसादाच्या माध्यमातून आमचे नाथ महाराज या सगळ्या लोकांना कोणता उपदेश करतात कसा उपदेश करतात उद्याच्या अध्यानामध्ये आपल्याला बघायचं आहे पण श्रद्धे हो एवढंच सांगितलंय आमच्या नाथ महाराजांनी की आपण भगवंतावरती विश्वास ठेवायचा भाव ठेवायचा श्रद्धा ठेवायची म्हणजे आपली चिंता तो हरण नक्कीच करेल आणि म्हणूनच आपण काय करायचं नाथ महाराजांनी सांगितलं